काय माय गुड्डी काय विक तब्येत नाही बरी का तुम्ही आली दे ना ते दोन तीन रोज जाईना मडमळ बी राहा मला चक्कर बी येतेस मग नव नवांत बी होतीस आणि ना गुन भूक लागस पण जेवणले बसू ना बी भूक फुकस काय पडलंस म्हणे आली मला जेवण बी नाही जायरा ना काय विक काय नाही आणि बाजीनं वास बी आता येईन होत नाही बाजीनं वासू नका लगेच व्हायला लागतात लगेच उलटी व्हावं हो लागस मला कोमल कोमल व कोमल काय करू माया व न एक करत्या दोन शेतीस पण टाईमवर एक बे राहते सकाळची नुसती ना पाणी वाशी मी का नाश्ता नको का जेवण नको हा का बरे असले काय खरं नाही काय अक्का काय करत्या दोन वर तुम्ही खुशाल कोपरा मग घुसळ्या राहतेस हा आणि दल्लीना बी काय विचार करत मी का नाही तुम्ही हा सकाळपासून जे चायना पाण्यावर बसरे मी का नाश्ता का जेवण काही विचारून सोडी खुशाल खूप राहू बस राहतेस ना तुम्ही हां का मी ती गुड्डीजे होतो तिने का नाही तब्येत बाय बरी नाही राहणे माले सकाळच नाही तिला वांद्या बी विराण्यात आणि ती म्हणे दोन तीन रोज जाणार ना असं जीवने बरं वाटत नाही कसं तरीच राहणार म्हणे चक्कर बी राहणार म्हणे मधमास जेवण बी जात नाही भूक लागस पण वा भाजी ना वाच येस

आपल्यासारखा आजारी पण ना मनी ना ध्यान मानिस मला लगेच कुठवा कधी जास्त नागरिकालत आले आणि बाहुने अंडे आजारी पण देते ते लगेच का बेटा आणबुटा मग असं ना बी <laughs> ना आपला परायला फरक लागेल लोक नाही आता बरं नाही वाटेल सकाळी ना दोन तीन त्या वेन्या आणि दोन तीन रोज आहे ना असं ना मडमडत चालस असं कसं कसं विराम काही समजे नाही राहण्याकडे का विराम काय नाही असं हातपाय बी घे जातस आणि ना अन्न असं ना गोड लागत नाही नसतं असं भूक लागत पण जेवण टाईमला नाही इच्छा मर्याल बटी आणि बाजी ना वाज बी चालत सुचता काय शे काही समज नाही राहणार मला ते तुला नाही समजलं पण मला समज घे तरी बी चाल मनने शंका सकाळी येऊ डॉक्टरकडे द्या काळी एकदा कसं आहे चेकअप करायशिवाय कसं काय आपण काही बी असं मनमा शंका झाल्यावर नाही का बरं बी चालू का चाल हो मग तू न अण्णा ना

त्यांना जावाना टाईम झाले त्यांना जमाना टाईम पाहिले सपेत जाणं पडू चाल <laughs> का बीन डॉक्टर बहिणी कधी जायची मला ना आम्ही बोल बोललेला नव्हता अच्छा काय होते बरं तुमच्या सोनबाईला तुला का बा सांगू तू काय डॉक्टर येईल का कुशाल विचारे राणी ते हा असे विचारायचं जसे काय तूच गोळ्या औषध दिली किती बाई मग तू जरा गोळ्या औषध दिले किती असं मग डॉक्टरांना काय काम शे तूच म्हणून जा तू का बरं पडली मग

तुला काय करणार दीडशे आणि कसं नाव शे काय शे जास्त लांबी चाललं ना का पण जे फुटाल ते लाल टाईम मी बरं का का जा तिथं बसा नंबर आल्यावर सांगते मी तुम्हाला आधी नाही मोठे अंड्याविषयी दबाई फौज मार ना आणि आई बहिणीने सासू मंगलावर इथलेच मग वारी गे त्यामुळे मग तिला आठला येले मी जवळ तर येतस का तव्यात असे

का मोठमय अर्धा तास या बाईला काय बोलायची पद्धत बेटत माहिती आहे का नाही काय खुशाल हो ना मावशी येईल ना नंबर तुला देत हम्म मावशी तुमचा नंबर आला तुम बरा नंबर का घर जाणं पडे माले

मग मधल्या मधल्या कसं बोलू राहिले बरं शांत ताई तुम्ही सांगा काय होते तुम्हाला मला आहे ना आज सकाळी वांत्या झाल्या आणि असं ना वाश येतो भाजीचा तर मग असं ना मळमळ सारखे होते आणि नुसते चक्कर बी आता कधी कधी पाय बी दुखू राहिले नुसते नाही का ठणक ठणकता म्हणजे ते असे आणि मला ना असं काही खायची छान होत्या का सध्या काय मला समजत नाही ना मग काय काय उरला ते बरं असं आहे का चला आपण चेकअप करून घेऊ बरं चला बरं या बरं इकडं हा मॅडम काय काय होईल शे बर तिले काय कस तर रस्ता बुरा बरं आवाजी पिळे दे पिळे तुमची सुनबाई आता गरोज रे दिवस गेले तिला गे ते म्हणाले तर पहिले समज पण मी म्हणतो कसं आ विज्ञानी तिला पुढे जायल शे आपण मन माझे शंका जरी काळी घेऊत म्हणतं तरी म्हणा अंदाज तेज होता बरं तेच ना मग आधी काय असं ट्रीटमेंट बिटमेंट ना कसं मग कसं करा डॉक्टर ट्रीटमेंट तर आपल्याकडेच राहू जाते मी आता फाईल बनवून देते मी काय आता सध्या परत औषधं चालू करून द्या त्या औषध झाल्यानंतर या मी एक महिन्यानंतर एक दीड महिन्यानंतर आपण सोनोग्राफी वगैरे करू व्यवस्थित टेस्ट वगैरे करून घेऊ मग हो चालेल डॉक्टर काय हरकत नाही तशी येतच मग आम्ही या रामराम मंडळी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा